पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मतदारसंघात सुरू आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रोडपाली सेक्टर 20 बौद्धपाडा येथील उद्यानांमध्ये ओपन जिम उभारण्यात आली आहे. या जिमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. यावेळी परेश ठाकूर यांनी कळंबोली हे येत्या काळात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पनवेल महापालिका आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलचा विकास होत असून अनेक कामांचा शुभारंभ होत आहे. त्या अंतर्गत रोडपाली सेक्टर 20 येथील उद्यानांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून ओपन जिमचे साहित्य देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर या ओपन जिमचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला असून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या जिमचे लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, महिला मोर्चा शहराध्यक्षा मनीषा निकम, दुर्गा सहानी, प्रियंका पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांच्याकडे कळंबोलीच्या नगरसेवक व सर्व रहिवाशांकडून मागणी करण्यात आलेली होती की त्यांना इथं ओपन जिमची आवश्यकता आहे आणि त्याच्यानुसार या इथे ओपन जिम हे देण्यात आलेलं आहे. कळंबोली शहराचा आता मोठ्या प्रमाणामध्ये इथं साधन सोयी सुविधा ह्या इथे देण्यात येत आहे, जेणेकरून कळंबोली म्हणजे या इथं पायाभूत सुविधांची वानवा इथे मोठ्या प्रमाणामध्ये या इथे इथे सांगताना असुविधा तर हे चित्र पुसून टाकावं ह्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीने कमर कसलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या इथे जास्तीत जास्त इथे साधनसुविधा दिल्या जात आहेत. त्याचबरोबर या इथे जर आणखीन काही कमी पडत असेल तर त्यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे स्वतः या इथे जातीने लक्ष देत असून त्यानुसार ते त्यांच्या आमदानीतून सुद्धा या इथे साहित्य देत आहे. तर मग मला नक्कीच भरोसा आहे की पुढील येणाऱ्या अगदी सध्या फार कमी काळामध्ये इथं कळंबोलीचा कायापलट झालेला असेल आणि कळंबोली हे एक स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जाईल यासाठी इथे सर्व नगरसेवक हे कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच सांगता याचं फळ हे आपल्याला लवकर दिसून येईल एवढंच मी इथे सांगतो. आणि माननीय कळंबोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचं या इथे मी आभार व्यक्त करतो.